स्वतःला अच्छे दिवस आले, पण या राज्यातल्या 12 कोटी लोकांना बुरे दिन आणले त्यांनी। 2014 निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अच्छे दिन येणार असं आश्वासन दिलं होतं, मात्र आता अच्छे दिन या केवळ थापा असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। त्यावरून भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पाहायला मिळतात। तर याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला बोल केलाय। सरकार आपल्याशिवाय येत नाही असं जेव्हा लक्षात आलं शिवसेनेच्या, तेव्हा त्यांनी बगावत केली, धोका दिला, असंघाशी संगत केली, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले, स्वतःला अच्छे दिवस आले, पण या राज्यातल्या 12 कोटी लोकांना बुरे दिन आणले त्यांनी। जो मुख्यमंत्री 2 वर्ष मंत्रालयात जात नाही, जो मुख्यमंत्री अतिवृष्टी झाल्या शेतकऱ्याला पैसे देत नाही, जो मुख्यमंत्री मराठा समाजाचं आरक्षण टिकू शकला नाही, जो मुख्यमंत्री OBC आरक्षण टिकू शकला नाही, त्यांच्यासाठी अच्छे दिन आहे, लोकांसाठी बुरे दिन आहे। तर रावसाहेब दानवे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपशी असलेली युती तोडल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेवर टीका केली आहे। मात्र यावर आता शिवसेनेकडून काहीतरी प्रत्युत्तर येण्याची दाट शक्यता आहे।